आज 14 एप्रिल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. या निमित्ताने आज त्यांच्या जीवन कार्यावर कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला जातो. बाबासाहेब आंबेडकर हे अखंड विद्यार्थी होते. विद्यार्थी दशेपासून प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते अखंड विद्यार्थी म्हणून राहूनच त्यांनी आपल्या आदर्श जीवनाचे आदर्श घडवले. विद्यार्थी दशेत 18-18 तास अभ्यास करणारे अफाट दारिद्र्याने उपासमार आणि पोटात भुकेचा आगमन उसळलेला असताना एक कप चहा आणि एक पाव खाऊन यावर त्यांनी अनेक दिवस रात्री काढल्या. अन्नाची भूक अखंड वाचन मनन चिंतन करून त्यांनी शारीरिक भूकेपेक्षा ज्ञानाच्या भूकेला त्यांनी कवटाळले. ज्ञान कशाने प्राप्त होते याची परिस्थिती त्यांना आल्यानंतर त्यांनी खूप मोठ्या पदव्या संपादन केल्या. विद्वान नवरत्न हे फक्त वरच्या समाजात निर्माण होत नसून ते वर्गात सर्वदूर पसरलेला गैरसमज त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परकोटीचे इतिहास करून हे गैरसमज पळविला. आपण 14 एप्रिल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून काही लोक दारू पिऊन बेभान होऊन धांगडधिंगा करून हिडीसफिडीस फिरत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रमाणे अखंड विद्यार्थी ज्ञानमहर्षी तपस्वी बनणे व अभ्यास करणे हाच आदर्श घ्यावा. गटागटाचे राजकारण न करता खरे धर्माचे पायक धर्मसेवक बनून आदर्शास खरे उतरावे. ज्ञानवान प्रज्ञावान बनावे ही एक सदिच्छा. धन्यवाद.